नमस्कार, नमस्ते. सिम्प्लीफाय एअर फ्रायमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आमच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या लाईक्स आणि कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नेणार आहोत नॉर्थ कोकणमधल्या अनेक अशा ठिकाणी जिथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत विकेंड स्पेंड करू शकतात. आज आपण आलो आहोत बोर्डी येथे आणि प्रियांका आपल्याला घेऊन जात आहे त्यांच्या रेनबो फार्मवर. नमस्कार. आमचं रेनबो फार्म एक फॅमिली होमस्टे डेस्टिनेशन आहे आणि चला आपण बघूया इथे आपण काय काय मजा करू शकतो. रेनबो फार्म हे एक 14 एकरचं फार्म आहे आणि आम्ही इथे चिकू, विविध जातीचे आंबे, तसेच नारळ, केळी, स्टारफ्रूट, पॅशन फ्रूट अशी एक्झॉटिक फळांची लागवड केली आहे. रेनबो फार्म वर तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियासह भेट देऊन मौज मजा लुटू शकतात. आपणास रिफ्रेशिंग डुबकी घेण्यासाठी एक छान स्विमिंग पूल देखील आहे. यात एक ओपन प्ले एरिया देखील आहे जिथे आपण टेबल टेनिस, फुटबॉल, कॅरम, आर्चरी, डार्ट, चेस, बॅडमिंटन असे अनेक खेळ खेळू शकतात. या व्यतिरिक्त आमच्या इथे एक बँक्वेट हॉल आहे जिथे बिझनेस मीटिंग, कॉन्फरन्सेस आणि पार्टी लॉन, जिथे गेट टुगेदर, रियुनियन, बर्थडे पार्टी देखील अरेंज होतात. आणि याच फार्म वर स्थित अॅग्रो टुरिझम बसले आहे. अशा या टुरिझम वर राहण्याचा आणि स्वादिष्ट घरगुती भोजनाचा आस्वाद आपण घेऊ शकता. प्रियांका, आपली ही रेनबो फार्म टूर एकदमच रिफ्रेशिंग होती. आपल्या ऑडियन्सना रिफ्रेश करायला आपण बनवूया शुगर फ्री चिकू थिक शेक. कधीही केव्हाही चिकू थिक शेक एन्जॉय करण्यासाठी आपण वापरणार आहोत गोल्ड ऑर्चर्डचे सनराईज चिकू चिप्स आणि त्याला एक रिफ्रेशिंग ट्विस्ट देण्यासाठी आपण वापरतोय गोल्ड ऑर्चर्ड मिंट लीव पावडर. आपण घेतोय 50 ग्रॅम चिकू चिप्स, त्याला आपण 200 ml दुधामध्ये 15 ते 20 मिनिटं सोक करून ठेवूया. चिकू चिप्स 15 मिनिटं दुधामध्ये सोक झालेले आहेत आणि ते आता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी झालेले आहेत. ह्याच्या तयार करूया 3 ते 4 क्यूब्स आईस. ह्याच्यात आपण ॲड करूया 1/4 स्पून मिंट पावडर. आता आपण हे ट्रान्सफर करूया आपल्या मिक्सी जारमध्ये आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. आपला थिक शेक रेडी झाला आहे आणि त्याला आता आपण सर्व करूया. रिफ्रेशिंग चिकू थिक शेक. विदुला, चिकू मिल्क शेक खूपच छान होता आणि त्यात मिंट लीव्सचा फ्लेवर त्याला फार रिफ्रेशिंग टेस्ट देत होता.